आमचं मंदिर दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता थोडीशी भूक लागली म्हणून आम्ही ते खाण्यासाठी थांबलेलो आहोत. तुम्ही मंदिरातून बाहेर आलात की शेजारीच स्नॅक सेंटर आहे आणि शिवप्रसाद स्नॅक सेंटर, तर तिथे आम्ही थांबलेलो आहोत. आता जेवण करतो आणि मग पुढचं आपण गार्डन वगैरे बघूया. मस्त जेवण. या सर्वांनी जेवायला कट करून परत काही जेवायला पिठलं भाकरी भात आमला लोणचं लोणचं आहे मस्त पापड आहे. आई मला फक्त हे नाही करत, तुम्हाला जेवताना फक्त चपाती आणि हे भाजीच देते आणि हॉटेलमध्ये चपाती भाजी भात तसं का देता? आपण वरण भात नंतर घेतो ना ताटात, चपाती भाकरी खाल्ली की नंतर आपण नंतर वरण भात घेतो ना. जेवण झालेलं आहे, खूप छान असं जेवण होतं आणि आता आम्ही निघालेलो आहोत गार्डनमध्ये. तर हे आहे गार्डन, बघू शकता खूप छान आहे. मी खूप मोठं असं हे आहे, हा परिसर खूप मोठा आहे, भरपूर झाडे आहे तिथे. खूप शांत असा परिसर आहे. इथे थोडंसं पुढे आलात की ओपन जिमसुद्धा आहे आणि इकडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण व्यायाम करत असतं, बघू शकता हे अशा पद्धतीने. खूप छान आहे ही जागा आणि तुम्ही इकडचा परिसर बघू शकता किती सुंदर आहे, भरपूर झाडी आहेत, खूप ग्रीनरी आहे. शुभ्राला आणि आम्हाला सर्वांना खूप मजा येते इकडे, खूप छान जागा आहे. मी शुभ्रा पळत आहे कारण इथे ॲडव्हेंचर पार्कसुद्धा आहे आणि तिला ॲडव्हेंचर करायच्या आहेत, त्यामुळे तिची फार घाई झालेली आहे, गडबड झालेली आहे. शुभ्राची तयारी चालू आहे आणि ती खूप अशी एक्साइटेड आहे, तिला खूप आनंद होतो आहे. पहिल्यांदा शुभ्रा असं काहीतरी ट्राय करते, ह्याआधी कधीही केलेलं नाही आहे, त्यामुळे तिला तर आनंद होतो आहे पण आम्हाला भीती वाटते दोघांनाही. ती खुश आहे, खूप एक्साइटेड आहे. इथे बघू शकता ॲडव्हेंचर करताना खूप काळजी घेतली जाते, म्हणजे त्यांना काही दुखापत होऊ नये पडल्यावर वगैरे म्हणून हेल्मेट वगैरे सर्व व्यवस्थितपणे ते करतायत. मी शुभ्रा ॲडव्हेंचर करत आहे, बघू शकता बिंधास्त आहे ती, तिला काही वाटत नाही आहे. पहिल्यांदाच करते. आणि खूप खुश आहे ती, तिला कसलंही टेन्शन नाही, भीती नाही, काही नाही, बिंधास्त. गुड, मस्त. आता तिथे जाऊ. कुठे? खूप मस्त वाटलं. कशात बसलेली तू? काय आहे ते? मला पण नाही माहित. काय आहे? एरोप्लेन. जीपलाइन. जीपलाइन हे ते आहे का? ट्रॅव्हल नेट. इथं नाही ना हे सगळे जे तुम्हाला दिसते ना, हे सगळं आर्मीला देते. हो का? आर्मी वुमन आलेले आहेत. चला युद्धाला चला. कोणतं युद्ध लढायला चाललात? चाललंय आता लढायला. तुमचा अनुभव सांगा. पहिल्यांदा ट्राय करते, छातीत थोडस धडधडते, बघू डेअरिंग करते. काय होतंय? मज्जा. कशात? जिपलाइन मध्ये. अनिकेत
अनिकेत आता शुभ्रा आणि मी झिपलाईन मध्ये जाणार आहोत. तर आधी शुभ्रा जात आहे जबरदस्त. बघू शकता ती खूप बिनधास्त आहे, म्हणजे अजिबात तिला भीती वाटत नाही काय नाही. तिच्यापेक्षा जास्त मीच घाबरलेली आहे, मलाच भीती वाटते. शुभ्रा पोचली. पहिल्यांदाच झिपलाईनमध्ये किंवा असं ॲडव्हेंचर काही करत आहे. सुरुवातीला भीती वाटली होती पण ठीक आहे, सगळं डेअरिंग केलं पाहिजे. मजा आली. मस्त इथे शुभ्रा आता मस्ती करत आहे, मस्त असं खेळत आहे, खूप एन्जॉय करते ती. तिला खूप आवडली ही जागा आणि खूप आवडण्यासारखीच आहे, छान आहे जागा, परिसर खूप सुंदर आहे. तुम्हाला जायचं का? नको, मला नको. खूप मज्जा आली, म्हणजे आधी थोडी भीती वाटली होती की कसं असेल काय असेल, पण मस्त मजा आली. नेक्स्ट टाईम परत, नेक्स्ट टाईम तुम्ही पण. अर्ध्या ह्याच्यात गेल्यावर इतकं फास्ट गेलं ना, मी म्हटलं आता जाऊन कुठेतरी धडकते. शुभ्रा पण मस्त एन्जॉय करते, ती आता खेळते तिकडे. शुभ्राचा खेळ चालू आहे. इथे बघू शकता कसे फॅमिली वगैरे छान असे एन्जॉय करतात. खूप छान जागा आहे, तुम्ही इथे फॅमिलीसोबत येऊ शकता, मस्त एन्जॉय करू शकता. जेवणाचे वगैरे डबे तुम्ही इथे आणून पूर्ण दिवस पिकनिक केली तरीही चालते. खूप मजा येते आणि खूप छान अशी ही जागा आहे, म्हणजे शुभ्रासुद्धा भरपूर एन्जॉय करते. इथे ॲडव्हेंचर पार्क आहे, परत छान अशी हिरवळ आहे, भरपूर झाडं आहेत. मस्त वाटते, म्हणजे सकाळी आलो तर संध्याकाळपर्यंत मस्त अशी वन डे ट्रिप करण्यासाठी खूप छान अशी ही जागा आहे, त्यामुळे आम्ही मस्त एन्जॉय करतोय. आपल्याला फिरायला लागतं, आपल्याला फिरायला लागतं भरपूर. हो, मला खूप आवडतं असं वेगवेगळ्या ठिकाणी जायला. लहान मुलांना खेळण्यासाठी इथे गेम्स पण आहेत, मस्त असे घसरगुंडी आहे आणि शुभ्रा खूप एन्जॉय करते इकडे. झोका सुद्धा आहे. झोका पाहिल्यावर इथे माझा मोह मला आवडता आला नाही आणि मी इथं झोक्यावर बसलेली आहे आणि थोडीशी मज्जा करून घेतली. खूप मस्त वाटलं मला सुद्धा. शुभ्रा छान अशी एन्जॉय करते, तिला खूप मज्जा येते आणि तिला इथे झोका देते मी, कारण तिला फास्ट असा झोका घेता येत नव्हता, त्यामुळे मज्जा मज्जा चाललेली आहे आमची. अशा पद्धतीने आता आम्ही परत निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी. मस्त असं दर्शन झालं, एन्जॉय केला, मस्त फिरलो, जेवणही सुंदर होतं, खूप मजा आलेली आहे. तुम्हीही एकदा तरी बणेश्वरला नक्की भेट द्या, खूप छान जागा आहे. आणि आम्ही निघालेलो आहोत आता घरी. तर तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढे ही असे छान छान व्लॉग्स जे आहेत ते बघायला भेटतील. पुन्हा भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.